हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणींचं बरेच ना सगळे? तर चला भाऊ बहिणींनो, काल तरी तर देवदेवाचा कार्यक्रम होता, देवदेवासाठी आम्ही गेलेलो होतो. तर मस्त असं जेवण पण होतं बरं का इथं कार्यक्रमाचं, भात भाजी जिलेबी चपाती असं जेवण होतं. तर अविनाशचं चाललंय जेवण, आता जेवायचं आम्हाला. आय उठ की जेवायला. तर काय काय खातोय अविनाश तुम्हाला दाखव. आवडा काय खातोय रे? वाढून पण आणले भाऊ बहिणी. कसं असतं हे तर म्हणजे गावाकडं कार्यक्रम हे म्हणजे सगळीकडचं अन्न काय कोणी नाश करत नसतं, असं कार्यक्रम हे असलं म्हणजे जे शिल्लक राहिलेलं जे अन्न असतं हे शेजापाजाऱ्याला बुलवून देते ती. प्रत्येक ठिकाणी असंच असतं, कार्यालयामध्ये जरी काय असं कार्यक्रम हे झालेला असेल तरी पण कार्यालयामधली पण देत असते ते, पण अन्न काय कुणी नाश करत नसतं, अन्न नाश करावं पण नाही होयावे नाश. तर असंच बघू काय काय आहे. जिलेबी पण आहे, जिलबी भात भाजी. मायरो ये जिलबी खायला, तुम्ही पण या भाऊ बहिणी जिलबी खायला. कशाला कशाला पाहिजे तर पैसेच मागते मायरो, कशाला पाहिजे तर पण आग पण कशाला पाहिजे तर पैसे. इडी बिडी झाले का काय तू? जेवा या जेवाय चल. लय मस्त लागते जिलबी. माय रे वगैरे इडी बिडी काय झालं तू डोक्यात? लाली लिपस्टिक होती की तिची, कुठे गेली? आखी जग दुनिया म्हणते लाली लिपस्टिक तिला देऊ नका, लाली लिपस्टिक देऊ नका. ह्या पुरेला लई सवय लागली लाली लिपस्टिकची. शाळा नाही काय नाही लाली लिपस्टिक, पण लाली लिपस्टिक तिला लाव गे इकडं. दोन चापटी दिली जरा चांगल्या तिला. लईच भाऊ बहिणीने एडवाने करते मायरू. नुसतं तिला मेकअप बॉक्स लाली लिपस्टिक पाहिजे. अगं बाळा काय कार्यक्रम असल्यावर लावायचं असतं लाली लिपस्टिक, काय कार्यक्रम असल्यावर लावायचं असतो लाली लिपस्टिक. सारखंच नसतं लाली लिपस्टिक लावत बसायचं येड्यावाने. हा जिलबी खायला चल, जिलबी खायला ये. कुठं काय खाल्लं? अविनाच चाललं जेवण. आय उठ की जेवायला. जेवण करण्यात मला येते. आय झोपली मेहंदी लावून. धुतली का नाही मेहंदी? पाऊस येतोय थोडा थोडा. बोलव ते त्या बाईला बोलाव का? बघू मायरोला पाहू पाहिजे ना. हाक मार. कुठे गेल्या त्या मावशी पण काय माहित. हाय ते का कुठे त्या कुठे बी तर हो का त्यांच्या वाह कशी पळते आहे का? चल बरं बघू आपण. हे कुठे गेली का ताई? ते चापवाले पिण्यावाले कुठे गेले? कुठे लई इडी पुरते आहे लई इडी. कुठे गेली रे? आणलं बघा बोलवून भाऊ बहिणीनो. लई मायरू हट्ट लावला म्हणजे हट्टच लावते. तुला लाल लिपस्टिक घ्यायची पण लावायचं नाही. रोज रोज लावली की लई मारीन मी तुला. कोणाला केले मध्येच तिला लालीन लिस्ट पण हिन घेऊन दिली होती. काय करते काय माहिती, सगळ्या पूर्वी बुलवून हे करून दाखवा किती लालीन लिस्ट का आहे ते नटायचं सामान तिला.
हाँ तिथंच लस देताना हे होत नाही, खराब होत नाही तो होत. दाखव की कितीला आहे? 15 रुपयाला आहे की लगेच? 20. अजून काय आहे? टिकली आहे ही. मग कुठली घ्यायची टिकली? टिकली कुठली घ्यायची बघ? इतकी मोठी असते का? मेहंदीच कोण आहे तर नाही ठेवत तिथंच ना बेल्ट. हे काय घेते तू कोण? मंगळसूत्र बघू. बघते भाऊ बहिणीनं खरेदी करते. हा मेहंदी घेतली की एकूण? कुठे नाही घेतला. एक कोण दे? 5 मिला नाही, रक्षाबंधन नाही, कशालाच नव्हती मेहंदी काढली. त्याला काढावी म्हणलं मेहंदी. आपलं गोल गोल टिकलं, मला काय येत नाही मेहंदी. करू काय मिनी घंटेल? असं नकली घातलं तरी आमची भाऊ बहीण म्हणतात की मिनी घंटेल घेतला का केलं काय. लगेच आमच्या भाऊ बहिणीला खरं वाटत. कसा दिसतोय मिनी घंटेलच म्हणतात ना ह्याला? मिनी घंटेल कसा दिसतोय भाऊ बहिणीनो सांग कमेंट मध्ये नक्की. किती काय आहे जी? कितीला आहे? लस ही सांगते ते पैसे लय सांगते ती पैसे 100 आणि 200 रुपयाच. पट्ट्याला तर 400 रुपये सांगितलं बाबा. कसला गोटा चांदी? गोटा चांदी ही माझा काय पायात पंजे नाही म्हणले पण लयच महाग सांगतात. केळ्याला घ्यायचं? केळ्याला 400-500 रुपयाला सांगितलं. काय घ्यायचं? रेटच मागच आहे. काय काय केली खरेदी दाखव मामांना मावश्यांना. तसली लिपस्टिक जी असते का नाही तसली लाल घी त्यानं चांगलं नाही लेकरांसाठी. हो असले घेतले हे काय होतं? परत गुलाबी होती लिपस्टिक. लिप लॉस लिप बाम काय म्हणते ते काय एवढं माहित नाही बरं का? काय करती सगळ्या म्हणजे अशा लहान मुली गोळ्या होते ते भाऊ बहिणींनो घरी खेळायला एका दिवसातच ती हे करते सगळं खतम. होय शाळेत जाताना टिकली लावून जायची ती बर का? आणि लिपस्टिक घरी म्हणजे असं काही असल्यावर लावायचे. एक सिंदूर घेतला. सिंदूर होता पण काय ते सगळा खराब झालेला होता घरी होता. त्याच काय सगळं संपलंय त्यातलं कुंकू त्यामुळे घेतला. सांगताना लय महाग सांगते ती. आता 10 रुपयालाच भेटते ही सिंधू. 20 रुपयाला सांगितलं मी घेतलं बरं का 10 रुपयालाच. आता आपण काय खरेदी करतोय की आपल्याला माहितीच आहे की कितीला बसतोय कितीला नाही. कोण मला घेतलं नाही? तुला नाही घेतला? एकच घेतलाय कोण? आणि कोण रक्षाबंधनला पण नव्हती लावली मेहंदी, पंचमीला पण नव्हती लावली मेहंदी. मोठी व्हा शाळा शिका. आता मेकअपच करत बसा. मेकअपच करत बसा म्हणलं. आणि हे घेतला एक मेहंदीचा कोल. पिंकीला सुद्धा चांगली मेहंदी काढायला येते बरं का? पण मला तसली मेहंदी काढलेली आवडत नाही भाऊ बहिणींनो. मला तसलं अजिबात आवडत नाही. मला आवडते फक्त गोल टिकलं.
फक्त एक गोल टिकला आणि अशी बोट रंगवलेली अशीच मला मेहंदी आवडते. मला जास्त घिसमडकाला अजिबात आवडत नाही मेहंदीचा. आणि सहसा मी मेहंदीच काढत नाही पहिली गोष्ट तर हातावर. आपण लावले आता लागली अशा टिकल्या ही नास करायला. काय करायला काय व्हायचं या मायरूच कस व्हायचं देवा. ही एक टिकल्याची डबी 5 रुपये शिल्लक राहिलेलं कसला कसला कलर आहे ग. निळा कलर, लाडगा कलर, जांभळा कलर, हिरवा कलर, गुलाबी कलर, पोपटी कलर, निळा कलर, पिवळा कलर, लय कलर आहेत टिकल्या. लय म्हणजे लय कलर. आमची तर काल देवदेव झाला ना ती परत हे करतात ना देवदेव आज पण आहे कशी करते. कुठं चाललं मिनी घंटलची खरेदी केली भाव बहिणी ना. मिनी घंटलची खरेदी केली कशी काय ह्याची थांबे तुला नसत ती कशी दिसती ह्याची डिझाईन घडण कशी काय सांगा मला. हे काय ओरिजिनल नाही बर का नकली आहे. घेतलाय आपला 80 रुपयाला. आज केली मी मनी मिनी घंटेलची खरेदी तर तुम्हाला कशी वाटली सांगा. मिनी घंटेल केला परत कोण घेतला परत टिकल्याची डब्बी घेतली परत अजून काय घेतलंय मायरूला घेतली लिपस्टिक सिंदूर घेतला तर अशी मी खरेदी केलेली. तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर चला मग ढोलकीचा आवाज येतच असेल तुम्हाला. या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.